झोपडपट्टीतील नागरिकांना पुरावे सादर करूनही अद्याप घरे न मिळाल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने ईदगाह मैदान येथे आमरण उपोषण करून बुमैनागा पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. शहरातील गोदावरी नगर, शांतीनगर, गौतम नगर, रमाबाई नगर त्याचबरोबर विविध झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन चिंचोळा शिवारालगत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलनी येथे करण्यात आले होते. मात्र घराचे पुरावे ज्या रहिवाशांकडे आहेत अशा नागरिकांना डावलून काही बोगस व्यक्तींना घरे देण्यात आली आहे. त्याचबरोबर एकाच व्यक्तीच्या नावे दोन वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये घरे देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आलं आहे. तरी कागदपत्र असलेल्या नागरिकांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष शुभम पटोळे यांनी केली आहे. आपलं नाव? शुभम चंद्रकांत पटोळे, नाशिक शिरपूर शहराध्यक्ष. आमच्या इथं झालेल्या भ्रष्टाचारामध्ये काही लोकांना घरे मिळाली, काही लोकांना घरे न मिळाली, आणि काही मुलांचे लग्न झाले त्यांनाही घरं मिळाले नाही, आणि खूप लोक असे शांतीनगरमध्ये अजून पण पत्र्यांच्या घरामध्ये राहतात, त्यांनाही घर मिळालं पाहिजे. त्यांच्यासाठी खूप लोक बसलेले आहेत. गोदावरी, शांतीनगर, गौतम नगर, रमाबाई नगर यांना सगळ्यांना जे राहिलेले त्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे, त्यांना घर मिळावं याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलेलो आहे. आणि पाथर्डीचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, हा तिथे सगळं बनवून झालेलं आहे, फक्त बाबासाहेबांचा पुतळा त्यांनी काय बसवला नाही अजून, त्याच्यासाठी एक मागणी केलेली आम्ही. आणि आमच्या इथे खूप प्रदूषण आहे, तिथं खूप घाण आहे, आणि तिथं दवाखाना नाही आहे महत्त्वाचं म्हणजे, आणि रोड पण नीट नाही तिथले, एक दवाखान्याची मागणी आम्ही केलेली आहे. आता एकाच नावे अनेक घरे वाटप करण्याचा जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी व्हावी आणि गरिबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी शहरातील अनेक नागरिकांनी एकत्र येऊन हे उपोषण केल्याचं समजतंय. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.